पश्चिम वाहिनी नद्याचा पश्चिम खोऱ्याचा जर आपण विचार केला तर 1842 MMQ एवढं पाणी त्या ठिकाणी एकूण उपलब्ध होत आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये 888 MMQ आणि गुजरातच्या हद्दीमध्ये 1029 MMQ पाणी उपलब्ध होत आहे असं अधिकारी महोदयांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आता ह्या 888 MMQ पाण्याच्या पैकी आता जो काही प्रस्ताव या ठिकाणी PFR जो तयार करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये साधारणतः 402 MMQ पाणी हे त्याने आताच्या घडीला गिरणा खोरे आणि गोदावरी खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी प्रस्तावित केलेल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आणि उर्वरित साधारणतः 350-400 MMQ पाणी हे कशा पद्धतीने आणखी महाराष्ट्राला मिळणार त्याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही असं अधिकारी म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रमुख विषय असा आहे की गिरणा खोरं असेल, गोदावरी कापी खोरं असेल, ह्या भागाचा जर आपण विचार केला तर अतिशय दुष्काळी परिस्थिती असते. आजच्याही घडीला अनेक धरणांमध्ये 1.5 स्टोरेजच्या खाली पाणी आहे. आपण बघितलं असेल की काही मोठ्या शहरांना मग त्याच्यामध्ये मनमाड असेल, नांदगाव सारखं शहर असेल, 8-8, 10-10 दिवस 15-15 दिवसानंतर त्या ठिकाणी पाणी देण्यात येते. आणि म्हणून महाराष्ट्राच्या भागातलं पाणी महाराष्ट्राला 100% मिळालं पाहिजे. आणि आमची प्रमुख मागणी अशी असणार आहे की हे जे काही 888 MMQ पाणी आहे हे गिरणा खोऱ्याच्या माध्यमातून मग त्याच्यामध्ये धुळे जिल्हा असेल, जळगाव जिल्हा असेल आणि गोदावरीच्याही खोऱ्यातले जी काही तालुके आहेत त्याच्यामध्ये मग येवला असेल, नांदगाव असेल, चांदवड असेल, याही भागाला ते पाणी मिळालं पाहिजे. आजची बैठक प्रामुख्याने अधिकाऱ्यांच्याकडनं सगळी सविस्तर तांत्रिक दृष्टिकोनातून माहिती घेणं हा प्रमुख विषय होता. त्यांनी काही गोष्टी त्या ठिकाणी समोर आणून दिलेल्या आहेत. या सर्व बाबी आम्ही माननीय जलसंपदा मंत्री महोदयांच्याकडे नेणार आहोत, शिष्टमंडळ नेऊ आणि पुढच्या टप्प्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे पण हा विषय आम्ही घेऊन काही बदल झाले असं लक्षात येतं या मीटिंगमध्ये, प्लॅनिंग मध्ये काही बदल झाले असं बदल झालेल्याचं मान्यच केलं ना त्याने. काय नेमकं त्याचा आपल्याला त्याने पहिल्या PFR मध्ये चंकापूर धरणाच्या तिथून डावा कालवा प्रस्तावित केलेला होता की जो कालवा कळवण सटाणा तिथून मालेगाव तालुक्यामध्ये तो जात होता आणि त्या माध्यमातून पाणी देण्याचं प्रस्तावित करण्यात आलेलं होतं. उजव्या कालव्याच्या चंकापूरच्या उजव्या कालव्याच्या माध्यमातून उमराण्याच्या पासून तर निमगावच्या पर्यंत त्या ठिकाणी पाणी प्रस्तावित करण्यात आलेलं होतं आणि त्याच्याच नांदगावच्या काही भागापर्यंत आणि त्याच्यामध्येच साधारणतः पारोळा तालुक्यालाही पाणी प्रस्तावित करण्यात आलेलं होतं आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यालाही पाणी प्रस्तावित करण्यात आलेलं होतं पहिल्या PFR मध्ये. आता नवीन जो PFR त्याने प्रस्तावित केलेला आहे त्याच्यामध्ये मालेगावच्या वरच्या भागामध्ये बंधारा बांधून त्या ठिकाणी 40 गाव पर्यंत फक्त ते पाणी दाखवत आहे. मला वाटतं हा जो काही बदल केलेला आहे पूर्वीच्या भागावर अन्याय होईल असा हा बदल आहे आणि तो योग्य नाही. बदल करण्याचं काय कारण काय वाटतं, बदल काय करण्यात आला आहे? बदल केल्यावर गुजरातला अधिक जास्त पाणी मिळेल? नाही, टोटल पाण्याचं तर मागणी आपल्याला करावीच लागणार आहे. परंतु आताच्या घडीला जे काही त्याने 304 MMQ जे पाणी त्याने सांगितलं होतं त्याच्यात पण त्याने बदल केलेले आहे. पण त्या बदलाचं कारण काय ते आता विचारून आम्ही. पण असा पण एक विषय आला की हे पाणी जे